अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मराठा आरक्षणाबाबत सरकारमध्ये एकमत नव्हते असे वक्तव्य माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमध्ये एकमत नव्हते हे आरक्षण टिकवण्याच्या बाबतीत सरकारमधील कुणीही गांभीर्याने विषय घेतलेला नव्हता आणि म्हणून आज हे दिवस आलेले आहेत। आता पुढे काय करायचं हा निर्णय सरकारने घेतला आहे। भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षण टिकावं म्हणून सरकारच्या सोबत आहे, आम्ही विरोधी पक्षाला बोलणार नाही ही शासनाची आडमुठी भूमिका त्यांना कारणीभूत ठरत आहे। मराठा समाजाची घोर फसवणूक या सरकारने केलेली आहे। सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा संपवलेला होता। सुरुवातीपासूनच सरकारमध्ये कुठेही एकवाक्यता नव्हती अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणावरती बोलताना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर दिली आहे। म्हणजे मराठा समाजाची घोर फसवणूक या सरकारने या ठिकाणी केलेली आहे। खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेमध्ये आम्ही कायदा केला, मागासवर्गीय आयोग नेमला, सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही हा आरक्षणाचा प्रश्न संपवलेला होता। हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं, त्या ठिकाणी निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झाला, आरक्षणाच्या बाजूने झाला। दुर्दैवाने सरकार बदललं आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र या बाबतीमध्ये आज निर्णय बदललेला आहे। पण आपण बघितलं असलं तर सुरुवातीपासून सरकारमध्ये कुठे एकवाक्यता नव्हती। तीन पक्षामध्ये तिन्ही पक्ष वेगवेगळे भांडत होते, त्यातले नेते जे आहेत मंत्री आहेत ते वेगवेगळे आपलं मत मांडत होते। पण ते यांच्या मनामध्येच हे आरक्षण व्हावं असं या कुठल्या सरकारमधल्या मंत्र्यांना हे वाटत नव्हतं आणि म्हणून नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव, सॉलिसिटर उभे आहेत ते काय तारखा मागतायत, माहिती घेतो सांगतायत, म्हणजे कोणाचं कोणाला काही माहीत नव्हतं। तिन्ही पक्षांच्या विसंगतामुळे, वादविवादामुळे मला वाटतं हे आरक्षण टिकवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि खरं म्हणजे दुर्दैव आहे। जे आमच्या काळामध्ये जे अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण करून हे आरक्षण दिलेलं होतं, ते हायकोर्टापर्यंत टिकवलेलं होतं, पण या सरकारच्या नाकर्ते मनामुळे आज हे आरक्षण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हे नाकारलेलं आहे। ते सांगेल की सरकारमध्ये जो विसंवाद होता, सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नव्हता, कोऑर्डिनेशन नव्हतं, तीन पक्षाचं सरकार आहे, तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला तोंड करून उभे होते, अर्धे मंत्री काही सांगायचे, अर्धे मंत्री काही म्हणत होते, म्हणजे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकमतसुद्धा या सरकारमध्ये होतं का? सगळ्यांचे स्टेटमेंट आपण तपासून बघा, तर इथे एकमतसुद्धा यांच्यामध्ये या सरकारमधल्या मंत्र्यांमध्ये या बाबतीत नव्हतं आणि म्हणून हे आरक्षणाच्या टिकवण्याच्या दृष्टीने कुणीही अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला नव्हता आणि म्हणून आज हे दिवस आलेले आहे। आता काय करावं, पुढे काय करावं, हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे। आम्ही सरकारच्या या बाबतीमध्ये, आरक्षण टिकवण्याच्या बाबतीमध्ये सोबत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चंद्रकांतदादांनी सुरुवातीपासून सांगितलं आहे, दरेकरांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत। पण सरकारचं असं झालं की सगळं आम्हीच करू, कोरोनाची लढाई पण आम्हीच करू, मराठा आरक्षणाची लढाई आम्हीच करू, आम्ही विरोधी पक्षाला बोलणारच नाही, त्यांना बोलवणारच नाही। मला वाटतं ही जी आडमुठ्ठेपणाची भूमिका शासनाची आहे आणि ती ज्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरलेली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।